तुम्ही दररोज पिझ्झा बर्गर चिप्स खाता का? जंक फूड खात असाल तर वेळीत सावध व्हा. जंक फूड खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो, पण हा दावा कितपत खरा आहे याची आम्ही सत्यता जाणून घेतली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूयात. पिझ्झा बर्गर चिप्स खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोका. जंक फूड खाणं बेतू शकतं जीवावर. जंक फूड तंबाखू सारखंच हानिकारक. पिझ्झा बर्गर नूडल्स चिप्स म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. अगदी कितीही पोट भरलेलं असलं तरीही जंक फूडला कोणी नाही म्हणत नाही. पण हेच जंक फूड आपल्या आरोग्याला हानिकारक ठरतंय हे तुम्हाला माहीत आहे का? तंबाखू सारखंच जंक फूड खाणं जीव घेणं ठरू शकतं. जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात मीठ आणि फॅट्स असतात, त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या रिपोर्टमध्ये केला आहे. पॅकेटबंद खाद्यपदार्थ आणि जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात मीठ असतं, त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यानं आपण आजारी पडू शकतो. याचं प्रमाण वाढत गेलं तर हृदयविकाराचा धोकाही निर्माण होऊ शकतो असा CSE ने लॅब रिपोर्ट सादर केला आहे, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबद्दल अधिक माहिती हृदयविकार रोगतज्ञ सांगू शकतात. आमचे प्रतिनिधी त्यांना भेटले आणि खरंच जंक फूड आरोग्याला किती हानिकारक आहे याबद्दल जाणून घेतलं. हे सगळे जे जंक फूडचे प्रकार आहेत याच्यामध्ये जे ट्रान्स फॅट्स असतात, ट्रान्स सॅच्युरेटेड फॅट लॉंग फॉर्म ज्याचं म्हणतात, त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. ॲक्च्युली ट्रान्स फॅट्स हे नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड्समध्ये येतात. ट्रान्स फॅट रक्तातून डायरेक्टली रक्तवाहिन्यांमध्ये रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होतं आणि त्याच्यामुळे चोकअप्स होतात, त्यामुळे हृदयविकार किंवा पॅरालिसिस सारखे अटॅक येतात पेशंट. जंक फूड खाल्ल्यानं आरोग्यावर काय परिणाम होतात ते कळलं, पण असे पॅकेटबंद फूड खाताना काय काळजी घ्यायला हवी ते देखील जाणून घेतलं. रस्त्याच्या साईडला हॉटेल्समध्ये जे भजे तळले जातात, आधी तेल गरम केलं जातं, पहिला घाणा काढला जातो आणि नंतर तेच तेल दिवसभर उकळून परत वापरलं जातं, त्या रियूजमध्ये सुद्धा ट्रान्स फॅटी ऍसिड्स खूप जास्त तयार होतात आणि हे ट्रान्स फॅटी ऍसिड शरीराला घातक आहेत. कारण की जेव्हा हे ट्रान्स फॅटी ऍसिड शरीरामध्ये वाढतात तेव्हा लो डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणून कोलेस्ट्रॉल सारखं एक लायपोप्रोटीन असतं ते वाढतं, ज्याला आपण बॅड फॅट म्हणतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. तळलेल्या पदार्थात ट्रान्स फॅट असतात, ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर चिकटतात. रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन हार्ट अटॅक, ब्लॉकेज आणि पॅरालिसिस सारखे आजार उद्भवतात. पिझ्झा, बर्गर, चिप्स, फ्राईड चिकन अशा जंक फूडमध्ये ऍसिडचं प्रमाण अधिक असतं. मिठाचं प्रमाण जास्त असल्यानं आरोग्यास हानिकारक ठरू शकतं. निरोगी राहायचं असेल तर होम फूड खा. जंक फूडच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा बळावतो, हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो, त्यामुळे जंक फूडचं अतिसेवन करू नये. आमच्या पडताळणीत जंक फूड खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोका निर्माण होतो हा दावा सत्य ठरला. माधव सावरगावे, साम TV, औरंगाबाद.